नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं ब्रेडचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे खूप छान होते आणि झटपट होणारं हे रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथं दूध घालून घेतलेलं आहे तुम्ही इथं दूध कोणतंही घेऊ शकता तापलेलं किंवा कच्चं तर इथं एक दीड ते दोन वाटी इथं दूध घालायचं आहे त्याचबरोबर एक अर्धी वाटी मी इथं साखर घालून घेतलेला आहे तुम्ही साखर कमी जास्त घेऊ शकता गोडीप्रमाणे तर गॅस इथं मोठा ठेवलेला आहे आणि हलवून घ्यायचं आहे साखर विरगळपर्यंत आणि दुधाला आपण इथं उकळी येईपर्यंत असंच मोठ्या गॅस ठेवायचा आहे तर आता इथं दुधाला उकळी आलेली आहे तर असंच इथं हलवत राहायचं आहे गॅस तुम्ही इथं आता बारीक करू शकता आणि बारीक गॅसवरच एक पाच ते दहा मिनिटं असंच तुम्ही हे दुधाला आटवून घेऊ शकता तर मी इथं थोडस मोठंच गॅस ठेवलेला आहे सारखं हलवत आहे त्याचवरून मी इथं थोडंसं इलायची पावडर घालून घेतलेला आहे तर हे बघा मी मोठा गॅस ठेवून असं हलवून घेत आहे सारखं एक एक मिनिटांनी त्याच्यानंतर इकडे एक पाव वाटी दूध घेतलेला आहे त्याच्यात मी इथं कस्टर्ड पावडर घालून घेत आहे एक चमचा आणि दुधात घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच विरगळतं ते तर आता हे इथं गॅस बारीक केलेला आहे दूध देखील थोडंसं आटलेलं आहे जे आपण कस्टर्ड पावडरचं बॅटर केलं होतं दुधात मिक्स करून ते इथं घालून घेऊन पटकन असं हलवत हलवून घ्यायचं आहे तर आता इथं गॅस बारीकच ठेवायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी बारीक गॅसवर तसं सारखं इथं हलवत आहे तर एक दोन ते तीन मिनटं मी असंच हलवून घेतलेलं आहे तर आता गॅस इथं बंद करणार आहे त्याच्यानंतर इकडं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच्यात एक पाव वाटी ते अर्धी पाव चमचा इथं मी साखर घालून घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त घालू शकता मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी ह्याच्यात बदाम घालून घेतलेला आहे बारीक असे कट केलेले ते घालून मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी एका भांडीत घालून घेतलेलं आहे हे थंडच झालेलं आहे आता तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता एक अर्धा तास तरी मी इथं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्ही कमी जास्त वेळ इथं ठेवून ठेवू शकता त्याच्यानंतर मी इथं ब्रेड घेतलेले आहेत एक चार ते पाच इथं ब्रेड घेतलेले आहेत त्याच्या असं कड्या इथं काढून घ्यायचे आहेत तर असंच मी सगळ्या ब्रेडचे आहेत हे ब्राउन कलरचं कडे आहे ते काढून घेतलेलं आहे तर आता त्याच्यानंतर एक किंवा दोन ब्रेड इथं घ्यायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता मी कसं तर कट करून घेत आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी असं त्रिकोणी असं चार केलेले आहेत एका ब्रेडमध्ये तुम्हाला जर चौकन करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर मी सगळ्या ब्रेडचे असं इथं त्रिकोणी करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथं एका वाटीमध्ये मिल्क पावडर घेत आहे एक चमचा मिल्क पावडर घेतलेला आहे आणि एकच चमचा मी इथं जे आपण दुधावरचं साई काढून ठेवतो तेच इथं साय मी घेतलेला आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जर साखर घालायचं असेल तर तुम्ही इथं साखर घालू शकता साखरेचं पावडर आणि हे असं ब्रेडला लावून घ्यायचं आहे तर हे बघा मी असं लावून घेतलेलं आहे आणि अजून एक ब्रेड इथं ह्याच्यावर असं ठेवून द्यायचं आहे तर असंच हे सगळ्या ब्रेडला लावून घ्यायचं आहे तुम्ही हे असं कट केल्यावर लावू शकता किंवा पूरन अक्क ब्रेड जे आपण कडा घाल कडा काढतो तेव्हाच हे सगळं इथं मिल्क पावडर आणि साई लावून त्याच्यानंतरच तुम्ही हे कट करून घेऊ शकता त्रिकोणी किंवा चौकोनी त्याच्यानंतर मी इथं दूध घेतलेलं आहे दुधामध्ये थोडंसं साखर मगाशी विरगळून ठेवलेलं होतं त्यात असं ब्रेड हे थोडंच वेळ इथं असं बुडवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचं दुधामध्ये नाहीतर ब्रेड आहे ते खूपच मऊ पडतील तर फक्त मी इथं वल्ल करून असं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं एक पंधरा ते वीस मिनट झालेले आहेत मी बाहेर काढून घेतलेला आहे तर आपण ह्याच्यावर हे घालून घेऊयात तुम्ही बघू शकता थोडस घट्ट झालेला आहे तर हे आता ह्याच्यावर घालून घेऊयात तर मी सगळ्या ब्रेडवरती पहिला घालून घेतलेला आहे तर हे मी सगळंच घालून घेणार आहे याच्यावर खूप छान लागते ही ह्याला तुम्ही रसमलाई सुद्धा म्हणू शकता ब्रेड रसमलाई तुम्ही असं हे लहान मुलांना करून देऊ शकता तर आता मी तुम्हाला त्यातलं एक काढून दाखवते तर, थे बगा ले ले तर हे बघा खूप सहज आणि मऊ झालेले आहेत सहज निघत आहेत तर हे बघा मी तुम्हाला इथं अजून एक काढून दाखवत आहे लगेच निघत आहेत हे तर तुम्ही सुद्धा असं ब्रेडचं रसमलाई बनवून मुलांना देऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय